नमस्कार, आपण पाहताय लोकसंदेश न्यूज आणि मी स्मिता यादव। पाहूयात काही विशेष घडामोडी। जतच्या सिंदूर येथे 52 लाखांचा गांजा जप्त करण्यात आला। जत पोलिसांनी ही कारवाई केली आहे। एकास अटक करण्यात आली। सांगली जिल्ह्यातील जत तालुक्यातील सिंदूर येथे बसाप्पा खुशाबा अक्कीवाट यांच्या हळदीच्या पिकात 520 किलोची गांजाची झाडे जत पोलिसांनी छापा टाकून जप्त केली आहेत आणि मोठी कारवाई केली। गांजाची सुमारे 51,93,300 रुपये इतकी किंमत आहे। सोमवारी दुपारी ही कारवाई करण्यात आली असून संशयित आरोपी अक्कीवाट याला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे। या कारवाईची जत पोलीस ठाण्यात नोंद झाली आहे। जतचे पोलीस निरीक्षक यांना गोपनीय बातमीदारामार्फत सिंदूर येथे बसाप्पा अक्कीवाट यांच्या हळदीच्या पिकात बेकायदेशीर गांजाची लागवड केल्याची माहिती मिळाली होती आणि पोलिसांनी छापा टाकून ही कारवाई केली आहे।